काही साहेबांना अशा कोणत्याच भूमिकेत आम्ही घालणार नाही आहे, कारण साहेबांसाठी 48 मतदार संघ आहे आणि असा दान साहेबांना आम्हाला देण्यास इच्छा नाही. कारण मतांचं विभाजन झालं नाही म्हणजे असं अनेकदा म्हटलं जातं, त्याच्यामुळे मतांचं विभाजन होणं अशी चर्चा आहे. तुम्ही काय त्यांना साथ घालणार आहे? आनंदराज साहेबांसोबत आम्ही सदैव, आनंदराज साहेबांसोबत मी सदैव होतो, पण विषय असा होता की वंचितचा पाठिंबा असल्यामुळे त्यांना वारंवार सांगण्यात आलं की साहेब ह्या प्रकारचं नियोजन करू, ह्या प्रकारचं नियोजन करू, पण त्यांना जे मिसगाईड करणारे लोक आहे त्यांना कधी फ्लो मध्ये येऊ द्यायचा प्रयत्नच केला गेला नाही. साहेबांचं जे रिपब्लिकाचे काही आहे त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या, जेणेकरून कसं आहे साहेबांच्या प्रचाराला यंत्रणेला मागे आणायचा प्रयत्न करणार. मग ह्यावेळेस हाच विचार केला की जर आपण ताकदीने बाहेर निघू नाही शकत तर आपण येणाऱ्या जो उमेदवार आहे त्याला आपण ताकदीने बळकट करणे फार आवश्यक आहे. कोणाला तुम्ही पाठिंबा देणार आहे आणि तुमच्या सोबत जे तालुकाध्यक्ष कार्यकर्ते वैचारिक कार्यकर्ते सर्वजण सोबत आहे. आंबेडकरी चळवळीतील काही सध्या बाळासाहेब आंबेडकरांना मानणारे वंचित मधले जे काही कार्यकर्ते आहेत जे आंबेडकरांना मानतात त्यांना वळवण्यासाठी माझा आजपासूनचा प्रयत्न चालू होईल. पण माझ्या जवळपास सर्व तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते आमच्यासोबत. तुमची वंचित विरोधात बंडखोरी आहे का आणि आता तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहात? वंचितची बंडखोरी हे मी म्हणू शकत नाही, कारण आमचा नेता सध्या बाळासाहेब आंबेडकरच आहे, आम्ही आंबेडकर घराण्यांनाच मानणारे आहोत. पण संघर्षात आणि चळवळीत असे कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे, कारण हे जर निर्णय मी घेतले नाही तर मला समाजातील नागरिक म्हणून मला भरपूर विरोध होईल आणि मी समाजासाठी झगडून राहणार आहे. आंबेडकर तर आमच्यात प्रख्यात आहे, पण आम्ही आंबेडकरांच्या विरोधात नाही चाललो आहे. आम्हाला लोकशाही संविधान वाचवायचं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला हेच सांगितलं आहे की लोकशाही बळकट करायसाठी, संविधान वाचवायसाठी जे करायचं असेल ते एक समाजातील सुजाण नागरिक म्हणून मी हे करून राहिलो आहे. मी यासाठी मला कोणता विरोधही झाला, मला पदवरे जरी काढलं आणि मला काही नाही दिलं, माझी काही अपेक्षा नाही आहे, कारण जे काही दिलं आहे ते बाबासाहेबांनी दिलेलंच आहे. एका पदामुळे शैलेश गवई नाही आहे, फक्त एवढीच इच्छा आहे की ह्या जिल्ह्यात यानंतर आरक्षण राहणार नाही आणि ती ताकदीनं पुढे चालली आहे. या ताकदीला जर मी माझी ताकद लावली, माझ्या कार्यकर्त्यांनी जर ताकद लावली तर आम्ही ह्या सुखात सहभागी राहू आणि त्या दुःखातही आम्ही त्यांच्यासोबत सहभागी राहू असं काहीच नाही आहे. फक्त एवढं आमच्यावर कोणी दोष नाही दिला पाहिजे का तुमच्यामुळे असं काही झालं, ही भूमिका माझी. तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार नाही करणार, मी फक्त प्रचार कोणाचा करणार आहे? येणाऱ्या सीटचा. मी पंजाब म्हणून प्रचार करून नाही राहिलो, मी समाज म्हणून बळवंत भाऊंचा प्रचार करतो. आपले वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी जेव्हा पाठिंबा दिला किंवा यापूर्वी सीट सुद्धा उभी करण्याचे ठरवले होते त्यावेळेस जिल्ह्याच्या कमिटीचा विचार करण्यात आला नव्हता? नाही, आमची त्यावेळेस एका दुसऱ्या वरिष्ठ नेत्यांनी साहेबांना विश्वासात न घेऊन पक्षाची दिशाभूल केली. त्यापूर्वी आपण भरपूर दिवस रिपब्लिकन सेनेला दिले, मी वारंवार साहेबांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला की आपल्याला वंचितच नियोजन आवश्यक आहे, वंचितच नियोजन आवश्यक आहे. पण काही विशिष्ट लोक वंचितांना फक्त मजूर समजून प्रचार रिपब्लिकन सेनेचा करत होते. आज 20 तारीख प्राध्यापक शैलेश गवई वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष ह्या नात्याने नाही तर एक सामान्य नागरिक, एक समाजातील सुजाण नागरिक म्हणून ही प्रेस घेतो आहे. येणारी 26 तारखेची जे लोकसभा इलेक्शन आहे या लोकसभा इलेक्शन बाबतीत भरपूर काही घडामोडी एवढ्या दिवसातून घडत होत्या आणि त्या घडामोडीत वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेंना पाठिंबा दिला. आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठच आहोत, पण रिपब्लिकन सेना ह्या जिल्ह्यात
कोणत्याच प्रकारचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांना वंचितच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान न देऊन त्यांच्यावर फक्त आणि फक्त हे करा ते करा अशा भूमिका घेऊन कोणतंच प्लॅनिंग वंचितच्या हिशोबाने इथं जिल्ह्यात होत नाही आहे. आणि आनंदरावजी आंबेडकर साहेबांना अंधारात ठेवून हे सगळ्या गोष्टी चालू आहे. म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की लोकशाही बळकट करायसाठी आणि संविधान वाचवायसाठी मी माझी जी भूमिका घेत आहे त्या भूमिकेत असं ठरवलं आहे की जी येणारी सीट आहे जे संविधान विरोधी आहे त्यांना सह देण्यासाठी जी येणारी सीट आहे त्याला ताकद देणं फार आवश्यक आहे. कारण थोड्याशामुळे जर काही झालं तर हे पूर्ण खापर या सगळ्या आंबेडकरी चळवळीवर आणि वंचितवर येईल. म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की एक समाजातील सुजाण नागरिक म्हणून एक प्राध्यापक म्हणून एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या सीटकडे आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे त्याला कसं काय वर्त नेता येईल यासाठी प्रयत्न करू. एवढीच माझी इच्छा आहे. येणारी सीट नक्की कोणती? भाजपला जी फाईट देऊन राहिली आहे ती येणारी सीट म्हणजे सध्याच्या स्थितीत तर ताकदीने काँग्रेसच दिसत आहे. तुमचा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा आहे का आणि तुमच्यासोबत किती तालुका अध्यक्ष या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा आहे? माझं काँग्रेसला पाठिंबा नाही आहे. समाजातील उमेदवार असल्यामुळे आम्ही ताकदीने बळवंत भाऊशी सोबत आहोत आणि तालुका अध्यक्षाची जर संख्या घेता तुम्हाला ऑलमोस्ट तालुका अध्यक्ष सोबत आहे. जर तुम्हाला त्याचं रूपांतर पाहायचं असलं तर तुम्हाला उद्या किंवा आज कधी पण तुम्हाला ते सगळं पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीत थेट म्हणता नाही येईल. सध्याच्या स्थितीत मी माझे विचार कोणावर लादायचा प्रयत्न करत नाही कारण मी पण चळवळीतला आहो आणि चळवळीतल्या प्रत्येक माणसाचे त्याचे स्वतःचे विचार असतात. पण जे वैचारिक लोक आहेत ज्यांना समजत आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे त्यासाठी आपण सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. काही गोष्टी प्लस आणि मायनस असतात तर मायनस बाजूला सोडून प्लस साठी धावणे फार आवश्यक असत. तुम्ही या संपूर्ण जनतेने प्रकाश आंबेडकरांना कळवलं होतं त्यांना काय माहिती दिली? नाही, मी पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना इच्छित परिस्थिती सांगितली आहे. त्यांना फोनद्वारे मी पहिलेच कळवलं आहे का या लोकशाही आणि संविधान वाचवाच्या प्रक्रियेत वंचित किंवा ज्या ह्या चळवळीतले लोक आहेत त्यांचा हासा नको व्हायला. म्हणून येणाऱ्याकडे जास्तीत जास्त ताकदीने जायला पाहिजे एवढी मी माझी इच्छा वर्तन प्रकट केलेली आहे.